भेदभाव बंद करो, महिला सुरक्षा को महत्व दो, सड़क दुर्घटनाओं से बचें, साथ ही सड़क सुरक्षा को महत्व दें, ऐसा संदेश देती नागपुर जिला प्रशासन द्वारा आयोजित ब्रेक द 22 महिला मैराथन का रविवार की सुबह सफल आयोजन हुआ। इस दौरान बड़ी संख्या में महिलाओं ने मैराथन में भाग लिया। वहीं स्मार्ट सिटी की CEO भुवनेश्वरी S ने भी महिलाओं के साथ 5 किलोमीटर दौड़कर उनका मनोबल बढ़ाया। राज्य सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी जनता तक पहुंचाई जाए, साथ ही लोगों में महिला सुरक्षा और सड़क सुरक्षा के बारे में जन जागृति हो, इस उद्देश्य से रविवार को शहर में नागपुर जिला प्रशासन की ओर से ब्रेक द 22 महिला मैराथन का सफल आयोजन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में महिलाओं ने सहभाग लिया, साथ ही महिलाओं ने पुरस्कार भी जीते। इन्हीं में से प्रथम पुरस्कार विजेता प्राजक्ता गोरबोले से जब BCN की टीम ने बात की तो उन्होंने अपनी खुशी जाहिर की, साथ ही कहा कि वो एक लंबे अरसे से रनिंग की प्रैक्टिस कर रही हैं। मला खूप छान वाटत आहे, मी फर्स्ट आली बा म्हणून आणि खूप एक्साइटेड होती मी हे रेस धावायसाठी की उद्या रेस आहे आणि मला फर्स्ट करायचं आहे बा म्हणून। मी 5 किलोमीटर 17 मिनिट 50 सेकंडमध्ये फिनिश केलं पूर्ण। मला भरपूर वर्ष झाले, मी 10-15 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करत आहे। माझं आता पुढचं कॉम्पिटिशन ठाणे मॅरेथॉन आहे, मला तिथे पण चांगलं बेस्ट करायचं, फर्स्ट लागायचं, मी त्याचं प्रिपरेशन चालू आहे माझं। इस अवसर पर बात करते हुए जिलाधिकारी विमला आर ने महिलाओं के उत्साह की प्रशंसा करते हुए उपस्थित सभी लोगों का आभार माना, साथ ही बताया कि करीब 19-20 हजार महिलाओं ने इस प्रतियोगिता के लिए नामांकन भरे थे। प्रत्येकाने एक समानतेचं संवेदनेने या कार्यक्रमाला जे सहकार्य केलेलं आहे मी खूप ऋणी आहे। सगळ्या टीम्सचे जे इथे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आहे आणि आमचे टाके साहेब आहेत आणि गडेकर साहेब आहेत, त्यांचीही जोरदार तारिया पत्रकार मित्रांसाठी आमच्या जे नेहमी सोबत असतात, थँक्यू, अ व्हेरी बिग थँक्यू। आपण आता पहिलं प्रतिज्ञा घेऊया, कारण प्रास्ताविक मी काय फार करणार नाही, आपल्या लोकांनी जे प्रतिसाद दिला त्याच्यामधूनच प्रास्ताविक दिसलेलं आहे। या दौडमध्ये रजिस्ट्रेशन साधारणतः 19,700 पर्यंत 20,000 पर्यंत झालेलं आहे, पण मला असं वाटतं आणखीन मोठ्या संख्येने ॲक्च्युली अनरजिस्टर्ड लोक आले होते आणि त्यांनी सहभाग घेतलेला आहे। इस दरमियान क्रीड़ा राज्य मंत्री सुनील केदार ने नारी शक्ति का लोहा माना, साथ ही कहा कि नारी शक्ति देश की शक्ति है और वही देश को आगे बढ़ाएगी। ओ बाबा, नारी शक्ति जिंदाबाद, माइते बाद काई हमारा घरी गेला तो तेज बोला लगते नारी शक्ति जिंदाबाद, नहीं तो मैं जीवन टंटनाट मनापासून आन अत्यंत एक वेगळा विचार, एक वेगळी वातावरण आपण आज आहे नागपूर शहरामध्ये निर्माण करू शकतो, स्पेशली विथ द इक्वलिटी अँड दॅट इज वॉट नीडेड फॉर द दिस कमिंग डेज। मी आपल्या सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो, कारण भाषण द्यायची आज वेळ नाही, नंतर भाईओ बहिणी आहेच, आमचा 365 दिवस लागते। जेव्हा कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुरू होतील त्यावेळेस आमच्या निवडणुकीला वेळ आहे 24 पर्यंत, पण तुम्हाला लोकांचं मनापासून कळतो नारी शक्तीच ह्या देशाची शक्ती आहे आणि नारी शक्तीच्या भरोशावर देश उद्या प्रगतीला जाणार आहे, कोणी त्या ठिकाणी विसरू शकत नाही। पालकमंत्री नितिन राऊत ने उपस्थितों का आभार मानते हुए कहा कि शहर के लोगों को समानता की भावना के साथ रुझान के उद्देश्य से इस मैराथन का आयोजन किया गया था। जिनकी ताकत उनको कभी कम समझा नहीं जाना चाहिए और उनके अस्तित्व को नकारने की कोशिश भी नहीं करनी चाहिए, और यह जो जी मैराथन या ठिकाणी झाली ती विषमतेची भिंत तोडून टाकायला स्त्री शक्ती सरसावली, याचा एक सामान्य व्यक्ती, राज्याचा मंत्री, नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि एका मुलीचा पिता व एका नातीचा आजोबा या नात्याने मला खूप अभिमान वाटतोय। राज्य शासनाच्या वतीनं महिलांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात, परंतु काल परवाच मी वृत्तपत्रात वाचलं की नागपूर महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी जे अधिकार आहेत, जे उपक्रम राबवले जातात ते व्यवस्थितरित्या राबविले गेले नाहीत, त्याची नोंद मी या ठिकाणी घेतली आहे। नागपूर जिला प्रशासन की ओर से आयोजित ब्रेक द 22 महिला मैराथन का बड़ी ही बखूबी से आयोजन किया गया, जिसमें महिलाओं ने बड़ी संख्या में सहभागी होने से इसका आयोजन सार्थक हो गया। वहीं इस आयोजन से फिर एक बार नारी शक्ति का प्रदर्शन हुआ। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा टवा BCN न्यूज़ नागपुर।